नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव द्यावे यासाठी अपंग क्रांती संघटनेने मंगळवारी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे उपाध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे अपंग क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा पत्र सुपूर्द केले. यावेळी अपंग क्रांती संघटना व अपंग उत्कर्ष सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बीजी पाटील, रायगड जिल्हा अध्यक्ष विलास फडके, उपाध्यक्ष बाळा रोडपालकर, तळोजा विभाग अध्यक्ष दत्तात्रय पाटील, देवदास इंजळ, राजश्री इंजळ, विकास ठाकूर, उज्ज्वला नलावडे, सुरेश वाशीकर, अतुल रायबोळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. अपंगांचे हक्क सन्मानाची लढाई अपंग क्रांती संघटना अध्यक्ष बीजी पाटील सर यांच्याबरोबर रायगडला अध्यक्ष विलास फडके यांचे सर्व सहकारी त्यांनी सर्वांनी अपंग क्रांती संघटनेमार्फत दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेब यांचं नाव मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला द्यावं अशा प्रकारची इच्छा व्यक्त करून त्यांनी आज पाठिंब्याचं पत्र हे आमच्यावर दिलेलं आहे. त्याबद्दल मी पहिले त्यांना धन्यवाद देतो. त्यांचे एकंदरीत जीवनामध्ये अनेक वर्ष हे प्रत्येकजण जे आहेत ते हाल अपेष्टांना तोंड देत आहेत. व्यंग आल्याकारणानं शारीरिक व्यंगामुळं त्यांना कुणाचा हात नाही, कुणाचा पाय नाही, कुणाला कमी दिसतंय वगैरे अशा प्रकारचं, तरी देखील या समाजाकरता दिवावटे साहेबांनी जे काम केलेलं आहे आणि तशा दृष्टीने त्याची जाण त्यांच्यापासून पोचलेली आहे आणि म्हणून आपल्या या प्रकल्पग्रस्तांचे नेते दिबा पाटील यांचं या विभागामध्ये एअरपोर्टला नाव घ्यावं ही त्यांची मनापासून इच्छा आहे आणि अशा अर्थाने अशा अवस्थेमध्ये सुद्धा ते आमच्याबरोबर लढायला तयार आहेत. पाहिजे तिथे तुमच्यावर मी यायला तयार अशा प्रकारे सांगतायत तर त्याबद्दल त्यांना खरंच धन्यवाद द्यायला पाहिजे. त्याच्यावर मी शुभकोन आणि सरकारने ध्यानात ठेवावं की इथल्या स्थानिकांची प्रकल्पग्रस्तांची इच्छा किती जबरदस्त आहे आणि त्याच्यामुळे लवकरात लवकर निर्माण न्यावं असं मी नक्कीच सरकारला सुचवतो.